नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वांग, ज्याला इंग्लिशमध्ये मेलास्मा असं म्हणतो आपण, हा एक प्रकारचा आजार आहे. जर तुम्ही विया मराठी चॅनलवर नवीन असाल तर विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण वांग, ज्याला इंग्लिशमध्ये मी आधीच म्हणालो की मेलास्मा असेही म्हणतात, हा वांग किंवा मेलास्मा घरच्या घरी देखील बरा करता येतो. तो कसा याविषयी माहिती मी आज सांगणार आहे. त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, आवडला तर लाईक करा. मित्रांनो, वांग किंवा मेलास्मा हा आजार जनरली 25 ते 60 वयोगटातील कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो, परंतु याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असतं. हा आजार जनरली आपल्या शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे, ते इम्बॅलन्स झाल्यामुळे होत असतो. या हार्मोन्स इम्बॅलन्स होण्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती, मानेवरती किंवा शरीरावरती इतर भागात काळ्या रंगांचे ठिपके किंवा चट्टे पडत असतात. यालाच आपण मराठीमध्ये वांग म्हणतो आणि इंग्लिशमध्ये मेलास्मा. गरोदर स्त्रियांच्या मध्ये या आजाराचं प्रमाण जास्त वाढतं, कारण गरोदरपणामध्ये स्त्रियांमधील बॉडी हार्मोन्स जे असतात ते झपाट्याने बदलत असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये या आजाराचं प्रमाण जास्त असतं. परंतु घाबरण्याचं काही कारण नाही. हे चट्टे, हे वांग आपण एक साध्या उपायांनी घरच्या घरी कमी करू शकतो. तर ते काही उपाय मी सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय आपण बघूयात. गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा. लिंबू पिळून टाकल्यानंतर त्यामध्ये काही 10 ते 12 तुळशीची पानं, पुदिन्याची पानं एकत्र करून पाण्यात टाकायची आणि ते पाणी तापवायचं आहे आपल्याला. जेव्हा त्या पाण्याची वाफ निघेल, ती वाफ आपल्या शरीरावर जिथं वांग आलेले आहे तो भाग त्या वाफेवरती एक प्रकारे शेकायचा आहे. एक 10 मिनिटं त्याचा आपल्याला शेक घ्यायचं. याने होईल काय, जो काळसर वांग आहे वाफ घेतल्यामुळे त्वचा सैल होते. तुळशीची आणि पुदिन्याची पाने यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतातच, जे वांग कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात. जोपर्यंत म्हणजे वांग कमी होत नाही तोपर्यंत दिवसातून एकदा तुम्ही ही या प्रकारची वाफ घेऊ शकता. दुसरा उपाय आहे तो म्हणजे दुधाची साय. दूध हे प्रत्येक घरात असतंच आणि त्याची साय पण तुम्हाला माहीत असेल, जी गरम केल्यानंतर तयार होत असते. ही साय घ्यायची चमचाभर. त्या चमचाभर साईमध्ये एक बदाम असतो, तो उघडायचा म्हणजे दगडावर घासायचा आणि त्या बदामाची जी पेस्ट झालेली आहे त्या पेस्ट, ती पेस्ट त्या दुधाच्या साईमध्ये मिक्स करायची आहे. या दोघांची पेस्ट ज्या ठिकाणी आपल्याला वांग झालेला आहे त्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करायची. हा उपाय देखील तुम्ही जोपर्यंत म्हणजे वांग लवकरच कमी होतो, पण प्रत्येकाची बॉडी लँग्वेज किंवा गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे याच्यात फरक पडण्यामध्ये कमी अधिक वेळ लागू शकतो, परंतु हा उपाय देखील बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि त्यांचा फरक देखील पडलेला आहे. तिसरा उपाय आहे तो म्हणजे बटाट्याचा वापर. मित्रांनो, वांग किंवा मेलास्मा घालवण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये असलेला, किचनमध्ये उपलब्ध असलेला बटाटा देखील वापरू शकतो. तर आपल्याला करायचं काय आहे, बटाटा घेऊन त्याच्या स्लाइड्स तयार करायच्या आहेत, म्हणजे आपण वेफर्ससारख्या चकत्या बनवतो तशा. बस या चकत्याच ज्या ठिकाणी आपल्याला वांग झालेला आहे त्या ठिकाणी घासायचे आहेत हलक्या हाताने. सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्ही बटाट्याच्या चकत्या या वांग असलेल्या भागावर घासल्या तर वांगाचे जे काळे डाग असतात, चट्टे असतात, ते निघून जाण्यास
मदत होत असते. मित्रांनो, असे होते वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.